बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील पाणी प्रश्नाची. जुलै महिना उजाडला तरी शहरात पाणी पुरवठा नसल्याने माजी नगरसेवक तुषार कामटे आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा कविता आल्लाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज असंख्य महिलांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढलाय. यावेळी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा आयुक्तांनी येत्या 8 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचे आश्वासन दिले. पण जर या 8 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नसल्याचे तुषार कामटे यांनी बोलताना सांगितले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूया. आज आपल्या पुढे बोलताना शोकांतिका वाटते मोठी. गेल्या 5 वर्षामधलं हे माझं 5वं आंदोलन आहे पाण्यासाठी. 5 वर्ष माझ्या प्रभागातील म्हणा किंवा शहरातील जनतेला जे पाणी समस्यापासून नाहक त्रास झाला आहे किंवा वैयक्तिक त्यांना मनस्ताप झाला आहे त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगीर पहिले व्यक्त करतो. जेव्हा की 5 वर्ष आम्ही स्वतः सत्तेत असताना लोकांना पाणी देऊ शकलो नाही ह्याची एक शोकांतिका होती. पण आत्ता गेल्या 6 आठवड्यापासून आमच्या त्या पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात अडचण चालू आहे. त्यानिमित्त आज आम्ही अंडम वर्षाकडून आयुक्तांना त्याचे तशा सूचना पण केल्या की भविष्यामध्ये तुम्ही पाणी नाही देऊ शकले तर तुमच्या प्रशासनाला आम्ही आमच्या शहरामध्ये फिरवूनसुद्धा देणार नाही. तेव्हा आयुक्तांनी आम्हाला आत्ता कल्पना दिली आहे येत्या 2 आठवड्यामध्ये बामासखेडचं काम हे युद्धपातळीवर चालू आहे आणि ते आत्ता मार्गी लागेल. मग 2 आठवड्यानंतर आपल्याला पाणी हे नियमित होईल. आता बामासखेडचं पाणी आपल्याला कसं देतात असं आपण म्हणसाल तर बामासखेड पाणी चालू आलं तर रोडची एक बाजू शिफ्ट काही होईल. म्हणजे जो लोड आत्ता दोन्ही बाजूला आहे तो एका साईडला येईल म्हणजे आम्हाला पाणी मुबलक देईल असं आयुक्तांनी आम्हाला आत्ता सूचना केल्या आहेत आणि तसे आम्हाला त्यांनी वचन दिलं आहे ह्या 2 आठवड्यामध्ये पाणी नियमित केलं जाईल. म्हणून मला 5 वर्षामध्ये फक्त आश्वासनं दिली गेली. 3 आश्वासनं मला तशीच दिली 2 आठवडे 1 आठवडा. पण आत्ता आयुक्तांनी जो मुद्दा मला सांगितला बामासखेडचं काम संपत आलं आहे म्हणून आम्ही 2 आठवड्याची मुदत पाहू. त्या 2 आठवड्यामध्ये त्यांनी पाणी नियमित नाही केलं तर प्रशासनातील एकही पाणी पुरवठ्याचा अधिकारी तुम्हाला शहरात फिरताना दिसणार नाही हा तुषार कामट्याचा शब्द असेल.